झी टी मराठी सातव्या मुलीची सातवी मुलगी पंधरा ऑक्टोबर भागामध्ये शेखर पिंपळाचं काळं पान घेऊन येतो तेव्हा आधी म्हणत असतो अगाई असं कुठं असतं काळं पान कुठं पडतंय का बाबांचं काही पण आ तेव्हा शेखर म्हणतो पान काळं पडलंय आणि तो सगळ्यांना पान दाखवतो सगळेच आश्चर्यचिकित होतात तेव्हा शेखर गोंधळून जातो आणि त्याला लवकर बोलताही येत नाही तो लाजे काजेने आणि कसाबासा सांगतो की आईच्या उशीखालचं पान आहे यावर मात्र सगळ्यांनाच धक्का बसतो पण बंडी म्हणतो भाऊजी तुम्हाला काय म्हणायचंय आजींमुळे आदवाईच्या जीवाला धोका आहे हे ऐकून आजीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ती आधीच्या गळ्यात पडून रडायला लागते आधी म्हणतो बाबा तुम्ही असे का वागताय शेखर म्हणतो प्लीज तू शांत राहा ना आधी म्हणतो काय शांत राहू तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करता ते रुपाली घाई घे शेखरजवळ जाते आणि म्हणते असं ना का वागू प्लीज आई आहे ना तुमची घाबरून आजी आधीकडे बघायला लागते रुपाली म्हणते जेवढं तुमचं प्रेम आहे ना आधीवर तेवढा जीव त्यांचा आधीवर आहे त्या का असं करतील आणि हळूच बंटीकडे बघते बंटी डोळ्याने खुनवतो आणि दोघंही स्माईल करतात तर तुम्हाला काय वाटतं असे जगात भाऊ असतात का की पैशासाठी ते बहिणीच्या संसाराचाही वाटोळा करायला मागे पुढे बघत नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद